दाऊद बोहरी पंथाचे 52वे धर्मगुरू सय्यदना बुरहानुद्दीन यांचं पार्थिव सैफी मशिदीमध्ये आणण्यात आलंय. त्यांच्यावर अंत्यसंस्कार विधीला सुरुवात झाली आहे. अंत्यसंस्कार विधी पूर्ण व्हायला अजून 1.5 ते 2 तास लागणार आहेत. सय्यदना बुरहानुद्दीन यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसागर उसळलाय. रौदत ताहेरा इथं दफनविधी सुरू आहे. आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी बातमी ही आहे. ही बातमी दोन गोष्टींसाठी होती. एकतर बोहरा समाजाचे धर्मगुरू आपल्या शिकवणीनं आणि आपल्या वागणुकीनं संपूर्ण केवळ बोहरा समाजातच नाही तर संपूर्ण मुंबईकरांचं आदरास्थान बनले होते. अशा एका लोकप्रिय शांत मनमिळाऊ आणि आदर्शवत वाटणाऱ्या धर्मगुरूचं निधन होणं ही समाजास निर्माण होणारी एक पोकळी असते आणि त्याचंच प्रत्यंतर आज दिसून येते. संपूर्ण शांततामध्य असा ही चाललेला अंत्यविधीचा हा सगळा सोहळा आहे. आपण पाहतोय प्रचंड अशी गर्दी होती आहे आणि या गर्दीला देखील एक शांततेचं कोंदण आहे, कारण धर्मगुरूंची जी शिकवण होती ती इस्लामवादी विज्ञानवादी शिकवण होती आणि या शिकवणीचं पालन होताना आपल्याला दिसतंय. दरम्यान काल रात्री घडलेला अनुचित प्रकार आणि या अनुचित प्रकाराचं सावट येतंय की काशी एक भीती मनामध्ये होते, मात्र धर्मगुरूंच्या शिकवणीला जागत अशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे. उलट पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आणि तेवढा त्याला सगळ्याला बोहरा समाजाचीही तेवढी साथ मिळते. आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत. देवेंद्र, आपण पाहतोय बुरहानुद्दीन यांना अखेरचा सलाम दिला जातोय. रौदत ताहेरा इथे सगळे अंत्यसंस्कार सुरू आहे. एकूणच ही सगळा अंत्यविधीचा सोहळा कशा पद्धतीनं सुरू आहे, तिथला जमाव आहे, तो जमाव कसं वातावरण आहे? ऋषी, मलबार हिल मधून निघालेली त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती भेंडी बाजार मधील सैफी मस्जिद जी आहे तिथपर्यंत आली. सैफी मस्जिद मध्ये काही वेळ त्यांचं पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर बोहरा समाजाच्या रीतिरिवाजानुसार इथे हजारोच्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांनी प्रार्थना केली. त्याच्यानंतर रौदत ताहेरा समोर एक वास्तू आहे, त्या वास्तूमध्ये त्यांचं पार्थिव प्रत्येक परंपरेप्रमाणे तो दफनविधी पार पडणार आहे. मात्र बोहरा समाजाची जी लोक आहेत अत्यंत शोकाकुल झालेले आहेत. दफनविधीसाठी पार्थिव नेण्यात आलाय, मात्र आसपास हजारोच्या संख्येने जो आहे ते समाज बांधव शोकाकुल अवस्थेमध्ये या इमारतीच्या परिसरात दक्षिण मुंबईच्या परिसरामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे. दफनविधीची जी परंपरेप्रमाणे त्यांचा दफनविधी पार पडण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तासाचा वेळ लागणार आहे. ऋषी, नक्कीच या सगळ्या सोहळ्यावर काल एक सावट आलं होतं, ती अनुचित घटना घडली होती आणि त्यात जे मृत्यू झाले होते बोहरा यांच्यावर, समाजातले जे धर्मगुरूंवर प्रेम करणारे अनुयायी होते त्यांना दर्शन मिळालं नाही आणि त्या चेंगराचेंगरीतनं त्या सगळ्यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेचं सावट लक्षात घेता पोलिसांनी प्रचंड असा बंदोबस्त वाढवला होता. या सगळ्या बंदोबस्तावर आणि एकूणच या मार्गक्रमणावर काय माहिती द्या? नक्कीच ऋषी, ज्या पद्धतीने काल आपण बघितलेलं आहे की धर्मगुरूंच्या निधनाची बातमी करताच त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने जे बोहरा समाजाचे बांधव आहेत ते मलबार हिलबाजच्या परिसरात आलेले आणि त्या अंत्यदर्शनाच्या वेळी जी चेंगराचेंगरी झाली होती त्यामध्ये दुर्दैवाने अनेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र पोलीस असतील किंवा बोहरा समाजाचे बांधव असतील त्यांनी शिस्तप्रिय पद्धतीने ही सगळी अंत्ययात्रा पार पाडलेली आहे. त्याच्यानंतर जे बोहरा समाजामधील स्वयंसेवक आहेत त्यांनी देखील लोकांचं प्रबोधन करत एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यांची सगळी अंत्ययात्रा पार पाडली आणि त्याच्यानंतर पुढील जी दफनविधीची प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे. नक्कीच आपण पाहतोय मुंबईच्या रस्त्यावर विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये हा श्वेत रंगाचा जनसागर उसळला होता बुरहानुद्दीन यांना अखेरचा सलाम देण्यासाठी. आपण त्यांच्या अनुयायासंदर्भात बोहरा समाजातल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींसंदर्भात अतिशय शोकाकुल होते, त्यांच्याशी बोलल्यानंतर या धर्मगुरूंच्या शिकवणीबद्दलची काय माहिती मिळाली आपल्याला? नक्कीच, लोक जे आहेत बोहरा समाजाचे बांधव जे आहेत जेव्हापासून आम्ही या परिसरात आलेलो आहोत त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरूनच आपल्याला पाहायला मिळतं की एकीकडे आधुनिकतेकडे किंवा आजच्या काळाशी सुसंगत असं त्यांना तत्वज्ञान सांगणारा त्यांच्या घरातल्या लहानग्यांपासून ते अगदी थोर मोठ्या व्यक्तीपर्यंत देखील त्यांच्या जीवनाचा जो कशा पद्धतीने जीवन जगावं आजच्या काळामध्ये हे जो धडा देणारा व्यक्ती होता, त्यांच्या घरातला एक व्यक्ती होता, तो गेल्याचं दुःख जे आहे ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत होतं. विज्ञानवादी असतील किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून देखील त्यांना एक मार्गदर्शन करणारा घरातला व्यक्ती हरपल्याचं प्रत्येकाच्याच मनामध्ये भावना दिसत होती आणि त्यामुळेच आज सकाळपासून आपणच बघितलेलं की दक्षिण मुंबईच्या रस्त्यावरती बोहरा समाजाचे बांधव जे आहेत ते शोकाकुल अवस्थेमध्ये अंत्यसंस्कारामध्ये सामील होत होते आणि त्यांना अखेरचा निरोप देताना आपल्याला पाहायला मिळत होते. नक्कीच, एकूणच आपण पाहतोय की बुरहानुद्दीन यांची जी संपूर्ण शिकवण होती त्या संदर्भात आपणही वाचलंय, मी थोडंसं जे काही वाचलंय त्यानुसार सगळ्यात एक महत्वाची गोष्ट
गोष्ट त्यांच्या शिकवणीतनं सारखी यायची, ते म्हणजे माणसानं माणसावर प्रेम केलं पाहिजे आणि त्या माणुसकीला कधीही जातीयतेच्या, धर्मांधतेच्या, प्रांतीयतेच्या अशा कधी भिंती असता नये. या भिंती निर्माण झाल्या की माणूस माणसापासून तुटतो आणि त्याचीच गोष्ट आज आपल्याला दिसते. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही प्रत्यंत अतिशय शांततेनं हा सगळा सोहळा पार पाडला जातो. बोहरा समाजाची ताकद यातून दिसून येते आणि त्यांची शिकवण दिसते. काय सांगाल याबद्दल? नक्कीच ऋषी, ज्या पद्धतीची दुर्दैवी घटना झाली होती त्यानंतर प्रत्येकाच्याच मनात एक कुठेतरी आलेलं की कशा पद्धतीने अंत्यसंस्कार जे आहेत किंवा अंत्ययात्रा जे आहेत ते पार पाहिले, कारण लाखोंच्या संख्येने जे आहेत लोक, बोहरा समाजाचे लोक जे आहेत ते धर्मगुरूंना निरोप देण्यासाठी रस्त्यावरती उतरले होते. मग पोलीस असतील किंवा त्या समाजातील जे स्वयंसेवक आहेत त्यांच्या मनात देखील एक गोष्ट होती की एवढा मोठा जनसमुदाय जो आहे तो धर्मगुरूंना ज्यावेळी निरोप देण्यासाठी येईल त्यावेळेस ते कशा पद्धतीने ते चित्र असेल. मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे सगळं अंत्ययात्रा जी आहे ते पार पडलेली आहे. लोकांनी एकमेकांना आधार देत, भावनिक आधार असेल किंवा प्रत्येक गोष्टीचा आधार असेल तो देत ही सगळी अंत्ययात्रा पार पडलेली आहे आणि आता दफनविधी जे आहे ते सुरू झालेला आहे. नक्कीच, एकदा भावनिकता सुरू झाली की त्यात वास्तवतेचा अभाव फार कमी दिसतो. मात्र भावनिकता आणि वास्तवतेचा समन्वय ज्यावेळी येतो त्यावेळीच श्वेतरंगाचा जनसमुदाय किती शांत पद्धतीनं मार्गक्रमण करत असतो या सगळ्या संदर्भात आपण ही दृश्य पाहतोय. या सगळ्या संदर्भात ज्यावेळी कालची ही दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांनी जबरदस्त असा कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती, ट्रॅफिकच्या पूर्णपणे मार्गाचं नियोजन केलं होतं, हा सगळा पाहता याचा वाहतुकीवर झालेला काही परिणाम दिसला आहे काय? नक्कीच ऋषी, काल ज्या पद्धतीची घटना झाली त्यानंतर पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून आज सकाळपासूनच रस्त्यांवरती बोहरा समाज बांधवांच्या मोठ्या प्रमाणात पाहिलेला जनसमुदाय, त्यामुळे ट्रॅफिक असेल, पोलीस असतील यांनी दक्षता घेतली होती. दक्षिण मुंबईतील अनेक जे रस्ते असतील, भेंडी बाजारचा, जे जे फ्लायओव्हरचा, मालबारीचा परिसर, गिरगाव चौपाटीचा परिसर, या ठिकाणी अनेक रस्ते जे आहेत बंद करण्यात आले होते. तर अनेक रस्ते जे आहेत ते वळवण्यात आले होते जेणेकरून कुठल्याही प्रकारचा किंवा कुठल्याही प्रकारची अस्ताव्यस्तता निर्माण होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले होते आणि त्याचा या सगळ्याचा परिणाम म्हणून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही सगळी अंत्ययात्रा जी आहे ती पार पडलेली आहे. नक्कीच, आपण पाहतोय या दृश्यांमध्ये सध्याचे जे अपडेट्स मिळते त्यानुसार रौदत ताहेर आहे ते हे अखेरचे अंत्यविधीचे सगळे संस्कार सुरू आहेत. मात्र डॉक्टर, या सगळ्याबद्दल बोलताना सय्यदना यांचा अखेरचा सलाम हा सगळा चालू आहे. या सगळ्या संदर्भात बोलताना सगळ्यात त्यांची जी महत्त्वाची जी शिकवण होती त्या शिकवणीचा प्रभाव हा वारंवार आपल्याला दिसून आल्याचं आपण हे चित्र पाहतोय. कारण यानंतरच की त्यांची जी शिकवण होती ती पूर्णपणे केवळ विशिष्ट प्रकारे बोहरा समाजात पुरती मर्यादित नव्हती, तर अनेक धर्मातले जे अन्य धर्मियांवर प्रेम करतात, जे माणुसकीवर प्रेम करतात, अशा सगळ्यांची गर्दी दिसली आहे. एकूणच या सगळ्या अंत्यविधी दर्शन सोहळ्यात अन्य धर्मियांचा प्रभाव कितपत दिसला? नक्कीच ऋषी, खास करून आपण दक्षिण मुंबई बद्दल बोलायचं झालं तर दक्षिण मुंबईमध्ये विविध धर्मीय लोक राहतात आणि या सगळ्या विविध धर्मीय लोकांना जे धर्मगुरू आहेत त्यांच्या कार्याबद्दल माहिती होती, बोहरा समाजाबद्दल माहिती होती. त्यामुळे ज्यावेळी त्यांच्या निधनाची वार्ता आली त्यावेळी सर्व धर्मियांच्याच मनाला चटका लागलेला की एक मोठं व्यक्तिमत्व जे आहे, एक मोठं नाव जे आहे ते आपल्यामधून हरपलेलं आहे आणि दक्षिण मुंबईमधील बोहरा समाज बांधवांच्या आसपास राहणारे जे लोक आहेत त्यांना देखील बोहरा समाजाचे जे धर्मगुरू आहेत ते आपल्या वाटत होते. कारण त्याच्या पद्धतीची शिकवण जी आहे ती बोहरा समाज बांधवांकडून आपल्या परिसरातल्या लोकांना देखील सतत माहीत असली होती, माहीत पडत होती. त्यामुळे नक्कीच अन्य धर्मियांच्या मनात देखील यांच्याबद्दल एक चांगली भावना होती आणि आज त्यांच्यावरती दफनविधी होत आहे, काल त्यांचं निधन झालं. त्यांच्या नक्कीच देवेंद्र या सगळ्या गोष्टीनुसार हीच गोष्ट प्रामुख्यानं अधोरेखित होते की आपल्या बाजूचा माणूस जर माणुसकीवर विश्वास ठेवणारा असला तर त्याच्या साहजिकचपणे धर्माबद्दल आपला आदरभाव वाढतो आणि ती सगळी गोष्ट आज मुंबईकरांना आज अधोरेखित होते हे मात्र नक्की. देवेंद्र, आपण बोलणारच आहोत पण मुळात अनेकांना हा प्रश्न पडलाय की कोण होते डॉक्टर सय्यदना, कोण होते हे धर्मगुरु की ज्याच्याबद्दल आज मुंबई शांत आहे, आपण त्यांचा एक थोडक्यात परिचय पाहूया. डॉक्टर सय्यदना मोहद्दीन मोहम्मद बुरानुद्दीन दाऊदी बोहरा समाजाचे हे 52वे धर्मगुरु होते. महिलांच्या शिक्षणासाठी भरीव योगदान देणारं एक नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. बोहरे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक न्यासाची त्यांनी स्थापना केली होती. डॉक्टर ऑफ इस्लामिक सायन्सचे ते प्रणेते होते. कराची विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली होती. अलीगड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाली होती. अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये त्यांना व्याख्यान देण्याचा मान मिळाला होता.
इकडे पाहतोय डॉक्टर सय्यदना यांच्या कारकिर्दीवर जेव्हा आपण नजर टाकतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात येते की धर्म या विशिष्ट संस्कारापुरतं मर्यादित न ठेवता त्याला विज्ञानवादी आणि समाज सुधारणेच्या कार्यात कसं आपण नेऊ शकतो आणू शकतो आणि या सगळ्या प्रवाहाची संकुचितता दूर करू शकतो याबद्दलचं भरीव कार्य डॉक्टर सय्यदना यांनी केलंय, त्यांच्याबद्दल काय सांगाल देवेंद्र? नक्कीच ऋषी, ज्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे इथे आलेल्या प्रत्येक गोरा समाज बांधवांच्या किंवा अन्य धर्मियांच्या लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांची शिकवण काय होती किंवा आज ते ज्या शोकाकुल अवस्थेत आहेत ते का एवढे शोकाकुल आहेत हेच आपल्या सगळ्यातून जाणवत आहे. त्यांची वेगवेगळ्या विषयावरची जी शिकवण असेल त्या शिकवणीपासून पोरके झाल्याची भावना जी आहे ती आज प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे त्यांची शिकवण जी आहे ती विचारूपी त्यांच्या सोबत राहणार आहे. मात्र एक त्यांच्यावर मायेचं छत्र हरपल्याची भावना जी आहे ती इथे प्रत्येक गोरा नक्कीच हीच गोष्ट पाहायला मिळते आहे. मात्र नक्की तुर्तास धन्यवाद देवेंद्र सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याला या सगळ्या बद्दल माहिती देत होते. आपण पाहतो डॉक्टर सय्यदनांचं निधन झालंय तर दुर्दैवानं चिंगराचिंगरीत 18 जण ठार झाले होते. या दोन्ही घटना मन विषण्ण करणाऱ्या असल्या तरी सर्वांनी शांततेत राहून हे सगळा दुःखद प्रसंग सहन करावा असं आवाहन मुंबईकरांना करण्यात येत आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.